अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या 2 जणांना सिने स्टाईलने सापळा रचून शिवाजीनगर येथून एकास अटक केली आहे. त्यांच्याकडून 1 कारसह देशी दारूचे 8 बॉक्स हस्तगत केलेत. तसेच अन्य एका कारवाईत अवैधरित्या चोरटी वाहतूक करणाऱ्या एका इसमास अटक करून त्याच्याकडून 1 दुचाकीसह देशी दारूच्या 3 बॉक्स जप्त केल्या आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सदरील कारवाई करण्यात आली आहे. शिवाजीनगर आणि क्रीडा संकुलाजवळ आरोपी संदीप तुळशीराम हिवराळे हा दारूची चोरटी वाहतूक करणार असल्याची गुप्त माहिती खबऱ्यांमार्फत राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यानुसार क्रीडा संकुलाजवळ सापळा रचून सिने स्टाईल पद्धतीने पाठलाग करून त्याला अडवण्यात आलं. त्याच्याकडून 1 कारसह 384 देशी दारूच्या बाटल्या असलेले 8 बॉक्स जप्त करण्यात आले आहे. तसेच दुसऱ्या कारवाईत शिवाजीनगर येथून दुचाकीवरून देशी दारूची चोरटी वाहतूक करणारा आरोपी आकाश महेंद्र चव्हाण यास अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 1 दुचाकीसह देशी दारूचे 3 बॉक्स जप्त केलेत. एकूण मुद्देमाल हा 1,66,680 रुपयांचा असून सदरील कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त संगीता दरेकर, जिल्ह्याचे अधीक्षक प्रदीप वाळुजकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.